नमस्ते मी विरारचा मुलांचा डॉक्टर हेमंत जोशी दवाखान्यात आजारी मुलांची सेवा अशी करा जागतिक आरोग्य संघटनेचे आदर्श उपचार हे पुस्तक वाचून दाखवतो हे आम्हीच इंग्रजीतून मराठी केलं व्हिडिओ सहाशे अकरा क्रिप्टोकॉकल मेनिजायटीस आपल्याकडे एच आय व्ही कमी आहे एच आय व्ही पॉझिटिव्ह मुलांमध्ये प्रतिकारशक्ती कमी झाल्यामुळे हा आजार होतो होतो एच आय व्ही असलेल्या किंवा एच आय व्ही असल्याची शक्यता असलेल्या मुलांमध्ये याचा विचार करा मुले मेनिजायटीस व शुद्ध कमी जास्त होते एक एक म्हणजे त्याला शंका असते आणि शुद्ध कमी जास्त होते दोन पाठीच्या मणक्यातून सी एस एफ काढून तपासा सुरुवातीचे सी एस एफ प्रेशर जास्त असू शकेल परंतु सी एस एफ तपासणीत ते जवळजवळ नॉर्मल असते म्हणजे निरोगी बाळाच्या सी एस असते सी एस एफ इंडिया इंकनं तपासा असेल जर असेल जर असेल तर जलद सी एस एफ क्रिप्टोकॉकल अँट अँटिजन लॅटेक्स ॲगलुट्युनेशन टेस्ट किंवा लॅटरल फ्लो असे करा एक सी एस एफ इंडिया इंकनं तपासा आणि असेल तर जलद सी एस एफ क्रिप्टोकॉकल अँटीजन लॅटेक्स ॲगल्युट्युनेशन टेस्ट किंवा लॅटरल फ्लो असे करा तपासात द्या उपाय ॲम्फोटेरेसिन अधिक फ्लू पान असं दोनशे शेहेचाळीस बघा दोन आजार उपचार आकडीसाठी आलेल्या सर्व मुलांना अति तापासाठी तपासा त्यांच्या रक्तातील ग्लुकोज साखर तपासा तापासासाठी एकशे दोन पॉईंट दोन फॅरेनेटच्या वर म्हणजे एकोणचाळीस सेंटीग्रेडच्या वर असेल तर ता पॅरासिटामॉल द्या साखर कमी असेल तर त्याचा इलाज करा आकडी डायझिफॉम द्या आय व्ही किंवा गुदद्वारातून वारंवार आकडे आली तर फेनोबारबिटॉन किंवा फेल फेनिटॉईन द्या आता नवीन पण औषधं आहेत व्हॅलपरेन लेवटेरेसेटम ही पण वापरू शकतात साखर कमी होणे आकडी येणाऱ्या व आहार नीट न घेणाऱ्या मुलांमध्ये रक्तातील साखर वारंवार वार बघा ती कमी असेल तर पाच मिलीग्राम प्रति किलो टेन पर्सेंट डेक्सटोज द्या आय व्ही द्या किंवा हाडातून द्या तीस मिनटांनी रक्तातील साखर परत बघा ती कमी असेल तर पंचेचाळीस मिलीग्राम प्रति शंभर मिली किंवा अडीच मिलीमोल प्रति लिटरच्या पेक्षा कमी असेल साखर कमी किंवा म्हणतात पंचेचाळीस मिलीग्रॅमच्या कमी असेल तर शंभर मिलीला ती कमी असेल तर पुन्हा पहिल्या एवढ्या डेक्स्टोज द्या रक्तसाखर मोजता येत नसेल तर सर्व सुस्त आकडी येणाऱ्या बाळांना साखर कमी आहे असं समजून उपचार करा साखर पुन्हा कमी होऊ नये म्हणून तोंडाने अन्न द्या बाळ तोंडाने घेत नसेल तर दहा मिली पन्नास प्रतिशत डेक्स्टोज हे नव्वद मिली नॉर्मल सलाईन किंवा रिंगर लॅक्टेड यामध्ये टाका गरजेपेक्षा जास्त सलाईन देऊ नका सलाईन ज्या झाले तर ते बंद करून नाकातून पोटात नळी टाकून अन्न द्या विशुद्ध बेशुद्दबार। बाळ विशुद्ध बाळात हवेचा मार्ग नेहमी नीट मोकळा राहील व बाळ नीट श्वास घेत आहे याची खात्री करा हवा मार्ग मोकळा ठेवा बाळाला रिकवरी पोझिशनमध्ये ठेवा म्हणजे एका कडेवर ठेवा डाव्या कडेवर ठेवलं तर उजवा हात त्याच्या डक डोक्याखाली ठेवा आणि उजवा पाय घडी करून ठेवा दर दोन तासांनी कड बदला बाळाला ओल्या बिछाण्यात पडून राहू देऊ नका प्रेशर म्हणजे दबाव पॉईंट्सवर लक्ष ठेवा प्राणवायू खालील स्थितीमध्ये प्राणवायू द्या एक आकडी येत आहे है। दोन सोबत निमोनिया आहे व तीन प्राणवायूचा अभाव आहे प्राणवायू पल्स ऑक्सिमीटरवर नव्वद टक्क्यापेक्षा कमी आहे असं दाखवते म्हणजे प्राणवायूचा अभाव आहे चार किंवा बाळ निळा आहे पाच त्याची छाती खालची छाती आत ओढली जात आहे सहा श्वासाचा दर सत्तर प्रति मिनिट किंवा जास्त आहे प्राणवायू नव्वद चार वर राहील यासाठी आवश्यक तेवढा प्राणवायू द्या पाणी व आहार जरी बॅक्टेरियल मिनिजायटीसच्या बाळांना मेंदूला सूज येऊ शकते दोन कारणे एक अयोग्य व ज्यादा एडीएच एच हॉर्मोनचे स्रवण दोन सलाईन जास्त दिले जाणे बॅक्टेरियल मेनिंजायटिसच्या बाळांना मेंदूला सूज येऊ हो शकते याचे दोन कारण आहेत एक अयोग्य व जादा ए डी एचचे हॉर्मोनचे स्रवण दुसरं सलाईन जादा दिले जाणे त्यांना पाणी कमी मिळाले तरी मेंदूचा रक्त पुरवठा कमी होऊ शकतो बाळ सुकले असेल तर पाण्याची घट पहिले भरून काढा मेनेंजायटिसच्या काही बाळांना नेहमीपेक्षा कमी म्हणजे पन्नास ते पंच्याहत्तर टक्के पाणी पहिल्या दोन दिवसात लागते जास्त दिलाने मेंदूला सूज येईल जास्त पाणी देऊ नका पाणी देण्याचे व लघवी उलटी यात पाणी देण्याचे व लघवी व उलटी यात जाणाऱ्या पाण्याचा हिशोब बरोबर ठेवा पाणी जास्त झाल्याचे खुणा दिसतात का हे वारंवार बघा त्या खुणा अशा आहेत एक डोळ्याला सूज दुसरं मानेचं सुशिरा मोठ्या दिसणे तिसरं फुफ्फुसाच्या तळाला स्टेथोस्कोपने क्रॅकल्स ऐकू येणे व चौथं लिव्हर मोठं होणे वरून खाली सांगत आहे डोळ्याला सूज येणे मान्यातील शिरा मोठा दिसणे फुफ्फुसाच्या तळाला क्रॅकल्स म्हणजे क्रिपिटेशन स्टेथोस्कोपने ऐकू येणे आणि चार लिव्हरला मोठे होणे बाळाच्या आहाराकडे व पुनर्वसनाकडे लक्ष द्या सुरक्षितपणे जेवढ्या लवकर अन्न देता येईल तेवढ्या लवकर ते द्या आईचे दूध घेणाऱ्या बाळाला दर तीन तासाने किंवा बाळाला हवे तेव्हा आईचे दूध घेऊ द्या बाळ गिळू शकत नसेल तर दूध प्यायला द्या पंधरा मिलीलीटर प्रति किलो दर तीन तासांनी छातीत दूध जाण्याची भीती असेल तर नाकातून पोटात नळी टाकणे जास्त सुरक्षित आहे किंवा व्ही सलाईन द्या रक्त लोको साखर बघत राहा व पंचेचाळीस मिलीग्राम प्रति शंभर मिली मिलीपेक्षा मिली कमी असेल योग्य ते इलाज करा असे लक्ष ठेवा परिचारिकेने पहिले चोवीस तास दर तीन तासांनी बघावे नंतर दर सहा तासांनी बघावे परिचारिकेने एक शुद्ध कशी आहे दोन नाडी तीन श्वास चार बुबुळांचा आकार बघावा डॉक्टरने रोज दोन वेळा बघावे अर्जाच्या वेळी बाळाला ऐकायला येते का बघा मुलाच्या मेंदूची तपासणी करा छोट्या बाळांच्या डोक्याचा घेर बघा फिजिओथेरपी व व्यायाम जरुरी असेल तर सांगा गुंतागुंती आकडीचा त्रास खूप येतो आकडीचा त्रास खूप होतो एका भागात येणारी आकडी त्याला फोकल कन्दर्शन म्हणतात हा मेंदू मेनिंजेटिसच्या जखमा भरतात परंतु मेंदूवर व्रण राहतात त्याचा परिणाम असू शकतो एका भागात येणारी आकडी हा मेनिंजायटिसच्या जखमा भरतात परंतु मेंदूवर वरण राहतात त्याचा परिणाम असू शकतो शॉक म्हणजे गळून जाणे शॉक सबड्युरल इफ्युजन सबड्युरेजर इफ्युजन याने लांबणारा ताप येऊ शकतो दोन लांबणारी व नंतरची गुंतागुंत एक काही मुलांना बहिरेपणा येतो बौद्धिक वाढीत अडचणी येतात हालचालीमध्ये अडचणी येतात आणि आकडे येते परत तपासणी बैरेपणा तपासण्यासाठी सुट्टीनंतर एक महिन्याने बोलवा सामाजिक आरोग्य मेनेव कॉकल साथीत एकाला आजार झाला तर घरातील व संपर्कातील कोणाला त्रास झाला तो उपचारासाठी लगेच दवाखान्यात यायला सांगा घरातील व सर्वांना जवळच्या सर्वांना प्रतिबंधक औषधे देण्याचा विचार करा ही माहिती हाच संजीवनी मंत्र आहे हा संजीवनी व्हिडिओ आपण हनुमान होऊन सगळ्यांच्या फोनमध्ये व्हॉट्सॲपने टाकू आणि सगळ्यांना हे रामबाण इलाज मिळायला मदत करू ही उत्तम देशसेवा आहे जय हिंद डॉक्टर हेमंत जोशी विरार